कलर्स मराठीची मालिका स्वामिनीमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात. माधवराव रमाबाईंवर रागावून शनिवार वाड्यावर निघून गेले तर नानासाहेबांची तब्येत खालावली. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं रमाबाई आणि माधवराव मिरजेत असताना संताजीला उत्तरेकडील मोहिमेविषयी कळतं व ते माधवरावांना त्या मोहिमेविषयी सांगायला जाणार असतात, पण रमाबाई त्यांना अडवतात व माधवरावांची तब्येत ठीक नसताना त्यांनी मोहिमेवर जाणं बरोबर नाही असं रमाबाईंना वाटतं व त्या संताजीला शपथ घालतात व याबद्दल माधवरावांना काहीही सांगणार नाही असं म्हणतात. पण माधवरावांना मोहिमेविषयी समज आणि ते थेट रमाबाईंना न कळवता पहाटे शनिवार वाड्यावर जायला निघतात. सकाळी रमाबाई उठल्यावर त्या स्वारींना म्हणजेच माधवरावांना शोधायला जातात, पण त्यांना माधवराव कुठेही दिसत नाही. तेव्हा रमाबाई सावित्रीबाईंना माधवरावांविषयी विचारणा करतात, पण माधवराव पहाटे शनिवार वाड्यासाठी निघून गेले असं सावित्रीबाई रमाबाईंना म्हणतात. त्यामुळे रमाबाई आता फारच रागावल्यात व माधवरावांनी असं का केलं असा प्रश्न त्यांना पडलाय. तर माधवरावांनी सगळ्यांचा निरोप घेतला पण रमाबाईंचा निरोप घेतला नाही, त्यामुळे रमाबाईंना फारच वाईट वाटतंय. तर तिकडे शनिवार वाड्यावर दादासाहेब म्हणजेच रघुनाथराव आणि नानासाहेबांमध्ये सुरू आहे शाब्दिक चकमक. उत्तरेकडील मोहिमेचा वाद अजूनही संपलेला नाही व आपणच त्या मोहिमेसाठी कसे योग्य होतो असं दादासाहेब नानासाहेबांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात व त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडणही होतं आणि त्याच वेळेस नानासाहेबांना भोवळ येते आणि ते खाली कोसळतात. तर दुसरीकडे माधवरावांची तब्येत देखील अजून बरी नाहीये. तेव्हा आता माधवराव आणि रमाबाई यांच्यामधील हा रुसवा फुगवा संपणार का हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट्ससाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.